नमस्कार, मी जगदीश। ग्राउंड झिरो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आशिया खंडातील मातीचा सर्वात मोठा जलाशय म्हणून पैठणच्या नाथसागरची ओळख आहे। याच जायकवाडी धरणातून संपूर्ण मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो। आज जायकवाडीमध्ये केवळ 5% पाणीसाठा शिल्लक आहे। मात्र ज्या तालुक्यातून सर्वांची तहान भागवली जाते त्याच तालुक्यात आज भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। पैठण तालुक्यात 104 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र टँकरनं पाणीपुरवठा करूनही अनेक गावांमध्ये 15 ते 20 दिवस नागरिकांना पाणी मिळत नाहीये। त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर वणवण भटकंती करावी लागते। पाणी टंचाईवरती आजचा आपला हा खास ग्राउंड रिपोर्ट। तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील टेकडी तांडा हा डोणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येतो। या तांड्यावर 100 अधिक घरे असून 700 अधिक लोकसंख्या इथे आहे। या गावात एवढी भीषण पाणी टंचाई आहे की पाण्याच्या धास्तीनं चक्क येथील मुलांचं लग्न रखडलंय। सोबतच इथल्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। मुलांना पाहण्यासाठी तांड्यावर पाहुणे येतात, पण येथील पाणी वास्तव पाहून ते परत जातात, पुन्हा ते येतच नाहीत, आणि त्यामुळं पाणी टंचाईचा फटका हा सर्वाधिक लग्नाळू मुलांना बसल्याचं दिसतंय। धरण असूनही आमच्या शेतकऱ्यांचे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे आज आले, याला सर्वस्वी जबाबदारीतले लोकप्रतिनिधी आणि पुढारी याला जबाबदार आहेत। झाडांची अशी अवस्था आहे, पिण्यासाठी पाणी नाहीये, झाडांची अशी अवस्था आहे, रोजच्या रोज आम्हाला टँकर घेऊन झाडांना जगावं लागतंय। आता ह्या उन्हाळ्यात जास्त दिवस जर का असं चालत राहिलं तर झाडही जगणार नाही, आणि पाऊस जर लांबणीवर पडला यापुढे मोसंबीच्या बागाही राहणार नाहीत। आज माझ्या म्हशीला उन्हातानामुळं आज म्हशीला बांधून ठेवावं लागतंय। आज आमच्या गावात पाणी नसल्यामुळं पाण्याची कमतरता आहे, खूप कमतरता आहे। पाणी मी सकाळी पाजतो तर संध्याकाळी पाजतो, पाणी नसल्यामुळे त्यांना मी हिरा चारवा खाऊ शकत नाही। त्याच्यामुळे माझ्या दूध उत्पादनामध्ये खूप प्रमाणात कमी प्रमाणात येते। तरी सरकारने माझ्यासाठी कमीत कमी गावासाठी किंवा कशासाठी किंवा पाण्याची व्यवस्था केल्यानंतर मी माझ्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करू शकतो। हिरवा चारा मिळाल्यानंतर माझ्या जनावराला दूध व्यवस्थित मिळेल, माझा धंदा व्यवस्थित चालेल। मी शिक्षण वगैरे सोडून माझ्या वैयक्तिक धंद्यासाठी सुरुवात करत आहे, पण मला थोडंफार मदत करावी सरकारने, ही माझी इच्छा आहे। आज मुरबा शहरातील अशी परिस्थिती झाली आहे दुष्काळामुळे की 2 हेक्टर बागायती असल्यामुळे शेतकरी 1 हेक्टर सुद्धा बाग जोगून राहिला आहे। 1 हेक्टरला पाणी टाकण्यासाठी 100 टँकर पाणी विकत झाले आहे। पाण्याचे भाव सुद्धा वाढले आहे। नदीतून पाणी टाकायचं असलं तर 150 रुपये टँकर, चांगलं फ्रेश पाणी आणायचं असलं तर 250 रुपये टँकर। शेतकऱ्याने काय करायला पाहिजे तर त्या अभावी आम्ही आजच्या 1 हेक्टर बाग आज काढून टाकला आहे, आणि 1 हेक्टर बागाला 100 टँकर पाणी टाकले आहे। तरी आज कृषी अधिकारी कुठलाही आमच्याकडे आज बांधावर येऊन बघितले नाही, त्यामुळे शासनाने थोडं तरी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। तरी राहिलेले 300-400 झाड आहे, थोडे वाचतील। या दुष्काळाच्या अभावी अजून जूनला पाऊस पडतो का जुलैला पडतो, तरी आम्हाला 800 ते 1000 रुपये टँकर आज विकत घ्यायचे पाळी आलेले आहे। आणि आमचा सारा शेतकऱ्याचा या मोसंबीवर जास्त भर आहे। कपाशीला पुढच्या सीझन साठी का पाऊस येऊ न येऊ मोसंबीला अजून बी 100 टँकर टाकण्याची शेतकऱ्याची तयारी आहे। तर या तांड्यावरील महिलांचं दुःख तर वेगळंच आहे, त्यांनी त्यांचं दुःख जय महाराष्ट्रवर बोलून दाखवलंय, पाहूयात। आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे, ते पाण्यामुळं आमचा वीळ जातो, दुसरा काम होत नाही आम्हाला कोणता बी, मग आम्ही परेशान होतो ते पाण्यामुळं। घरी वापरायला पाणी नाही, वापरायला असलं तर मग त्याच्यात जंतू होतात, पाणी प्यायला भेटत नाही। कोणी पोरसोर घरी असल्या तर मग गावातून आणत असते ते बाटला भरून, आणि नसलं तर मग तेच प्यावं लागतो, आणि दूर पाण्यात जर गेले तर मग वीळ त्याच्यातच जातो आमचा। 2 भांडं घेतो, पाणी जर आलं तर मग आला टंकर तो घेतो, नाही आलं तर मग जाण लागतो ते तळ निघायची येरीवर, सरकारी येरीवर जाण लागतो, तिथे तराट लागते लई मोठी, आणतो तर खाऊ 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 खाऊ। आणि मग ऊन आहे, सगळं ऊन आहे, पण पाणी तर पिणे ना आम्हाला, आणतो भांडे 2 भांडे उन्हात, मन कसं मन तुनाला बसू नाही देत आम्ही, कस काय बसू देऊ पाणी नाही। हा आम्हाला पाणी 6-7 दिवसात नंतर येतो सर,
कधी तरी 8 दिवस लागतो पाणी यायला, तर असं थोडं थोडं पाणी करून वापरावं लागत. आता आंघोळी आंघोळी करतो त्या एक भांडा घ्यायचा तर अर्धाच भांडा घेत असतो आंघोळीला. मग त्याच्यात मॅनेज करायला लागत. कपडे धुतो एक बकेट मध्ये तेच पाणी उरतं का कपड्याचं, ते जाईला ढोराला पाजा लागत. मग आता पाणीच नाही तर मग त्याला मॅनेज करावं लागत ना सर. पाण्याची लीक टंचाई आमच्या. हा आणि येडी आई द पण येडीला सुद्धा पाणी पाणी येडी आहे. 2-3 किलोमीटर तिथून ना आणायचं म्हणल्यावर बाया माणसाला येऊ ना मध्ये कसं होतं सर, तरी आणावंच लागत ना सर नसल्यावर. 3 किलोमीटरहून आणतो आम्ही पाणी. आम्ही आणत होतो असं लांबून आणत होतो, येडी मध्ये बी थोडंफार पाणी राहतो घरी आणत होतो, त्याच्यामध्ये बी जपून हे करा लागतो. नाही जर पुरलं आता मग गावातून बाटला भरून आणा लागतो प्याला, त्याच्यातून थोडं थोडं पितो आणि त्याला वापर करतो. हा इकत घ्यावं लागत गावातून आणतो. मग नाही जर भेटलं तर गावातून आणतो. मग जार आणतो पंचे. आणि आता गाव हे 3 किलोमीटर त्याच्यावर बी ते पोर जर राहिले तर हे करतो नाही तर पण हे डरामाच काय 8-8 दिवस पाणी नाही भेटत आम्हाला. आणि भेटलंय बी ते त्याला जपून आता घरी घरामध्ये कुटुंब जास्त राहिलं तर पुरत नाही. जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई जे आहे ते आता डोंडवरती काढलेलं आहे, मे महिना उजाडलेला आहे. त्यामुळे जर बघितलं तर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना ग्रामीण भागामध्ये वणवण भटकंती करावी लागत आहे. अक्षरशः जर बघितलं तर मराठवाड्याची तान भागवणारा नाथ जलसा जो आहे तो पैठण तालुक्यामध्ये आहे. मात्र त्याच पैठण तालुक्यामध्ये आज पिण्याच्या पाण्यासाठी चक्क 3 किलोमीटर नागरिकांना जे आहे ते पायपीट करावं लागत आहे. आणि जे पैठण तालुक्यामध्ये जर बघितलं अनेक टँकरनं पाणी पुरवठा जात आहे. जिल्ह्यामध्ये जर बघितलं 600+ टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. मी सध्या जर बघितलं तर अब्दपूर या तांड्यामध्ये आणि या तांड्यावरती बघितलं तर अनेक महिला ज्या आहे त्या आता टँकरच्या प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी उभा आहे. टँकर केव्हा येईल आणि केव्हा पाणी भेटेल या विवंचित ज्या आहे त्या महिला या ठिकाणी उभा आहे. सध्या दुपारची वेळ झालेली, सकाळपासून जर बघितलं तर या ठिकाणी ज्या महिला आहे त्या आता नंबर लावून थांबलेल्या. आणि या ठिकाणी बघितलं शकुडच्या संख्येने जे आहे ते ड्राम देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले. कुठेतरी 8 दिवसानंतर एक ड्राम पाणी भेटतो आणि त्याच पाण्यावरती नागरिकांना जे आहे ते आपलं संपूर्ण भागावं लागत आहे. अन्यथा आता थेट विहिरीवरती जाऊन पाणी शेंदावं लागतं आणि चिमुकले देखील त्यामध्ये सहभागी असतात कारण आई वडिलांना कामाला जावं लागतं आणि पाठीमागे पाणी आणण्यासाठी कोणी राहत नाही. त्यामुळे चिमुकले जे आहे ते विहिरीवरती जाऊन पाणी शेंदत आहे. मात्र प्रशासन जे आहे ते कुठेतरी आता निवडणुकीच्या ओघात असल्याचं पाहायला मिळत आहे आणि थेट आता नागरिकांचा पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे कोणी लक्ष देत नसल्याचं सध्या मराठवाड्यामध्ये दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. तर या तांड्यावर टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र टँकर केव्हा येईल याची वेळ निश्चित नसते. त्यामुळे गावातील महिलांना टँकरची वाट पाहत राहावं लागतंय. यावेळेस पाण्यासाठी वाट पाहणाऱ्या महिला मनोरंजन म्हणून पारंपरिक भाषेमध्ये असणारी गाणी ओबी गात असतात. मात्र पाण्यासाठीचं दुःख या महिलांचं काही संपत नाहीये. या महिलांचं हे दुःख मोठं आहे. तर कोणत्या जिल्ह्यात टँकरद्वारे किती पाणी पुरवठा केला जातो पाहूयात. संभाजीनगर मध्ये 656 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. जालना जिल्ह्यात 488 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. बीडमध्ये 382 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. परभणीमध्ये 5 टँकरनं पाणी पुरवठा होतोय. नांदेडमध्ये 16 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. धाराशिवमध्ये 131 टँकरनं इथल्या नागरिकांना ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातोय. लातूरमध्ये 21 टँकरनं पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे मराठवाड्यात सर्वत्र पाणी पाणी आहे. सध्या उन्हाळा आहे, या दिवसांमध्ये सर्वत्र आमरसाईचं वातावरण असतं. यावेळेस नातेवाईक आमरस खाण्यासाठी पाहुण्यांकडे येतात. परंतु आमच्या गावात आल्यानंतर आम्हाला पाहुण्यांना सांगावं लागतं, पाहुण्यांनो या पोटभर आमरस खा, परंतु पाणी पिण्यासाठी तुमच्या घरी जा अथवा येताना तुम्ही पाणी घेऊन या. ही परिस्थिती आमच्यावरती ओढावल्याचं इथल्या नागरिकांनी दुःख सांगितलंय. या तांड्यावरील अनेक घरातील कर्ते पुरुष हे गावात पाण्याची सुविधा नसल्यानं बाहेर गावी गेलेले आहेत. मात्र घरामध्ये अनेक एकट्या महिला आहेत, त्यांना पाण्यासाठी चक्क 1-2 किलोमीटर पायपीट करावी लागते. भयानक परिस्थिती मराठवाड्यात आपल्या मराठवाड्यात झालेली आहे. तरी सरकारने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, जनावरे सोय करावी, चारा छावण्या उभा कराव्या जागोजागी. आणि जे झाडं जगवतोय आम्ही त्या झाडाला हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे. कमीत कमी 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान गव्हर्नमेंटनं दिलं पाहिजे.
आज चारा नाही, त्याच्यामुळं बरेचसे जनावर खटकाला देत आहे, म्हणजे कापण्यासाठी सर्व सरळ विक्री चालू आहे आमच्या परिसरामध्ये। खूप भयानक परिस्थिती आज आमच्याकडे। ऑगस्ट पासून पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळं आमचे झाडं मोसंबी वगैरे सगळं जळून चाललेलं आहे। आतापर्यंत आम्ही 5000 लिटरचं टँकर जे आहे ते 1000 रुपये ट्रीपनं टाकलेलं आहे। आतापर्यंत माझ्या ह्या बगीचाला 350 ट्रीप टाकले आहेत। 350 ट्रीप टाकूनही हे जे आमचे झाड आहे हे आता वाळूनच जाणार आहे। यासाठी सरकारने कमीत कमी 50000 रुपये हेक्टरी अनुदान हे आम्हाला दिलं पाहिजे। काय आता परिस्थिती जवळपास, आता पाणी तर विहिरीमध्ये तर प्यायला सुद्धा पाणी नाही, पण आता हे असंच इकडून तिकडून जनावरांसाठी भागावं लागतं। त्याच्यामध्ये शासनाने आता जनावरांची सोय वगैरे करायला पाहिजे पाण्यासाठी, चारा छावणी वगैरे असं काहीतरी। तर गावामध्ये पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। पाणी नसल्यानं आणि सकाळपासूनच गावातील महिला आणि मुलांना पाण्यासाठी शेतातील विहिरीवर जावं लागतंय। तर उन्हाळ्यात शेतातील विहिरीतील गावाच्या 2 किलोमीटर अंतरावरून बैलगाडीवर सुद्धा ड्रम भरून पाणी आणावं लागतंय। गावात पाणी नसल्यानं या गावात लग्नासाठी कोणी मुली द्यायला तयार नाहीत, त्यामुळे गावात लग्नाळू तरुणांची संख्या वाढतीये। तर दुसरीकडे गावामध्ये मजुरांची संख्या सुद्धा जास्त असल्यामुळं आणि मजुरांना बहुतांश वेळा पाण्यासाठी व्यस्त राहावं लागत असल्यानं त्यांची मजुरी सुद्धा बुडतीये। या ठिकाणी नाथ सागरासारखं मोठं धरण असूनही आमच्या शेतकऱ्यांचे, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे आज आले, याला सर्वस्वी जबाबदारी इथले लोकप्रतिनिधी आणि पुढारी याला जबाबदार आहेत। झाडांची अशी अवस्था आहे, पिण्यासाठी पाणी नाहीये, झाडांची अशी अवस्था आहे, रोजच्या रोज आम्हाला टँकर घेऊन झाडांना जगावं लागतंय। आता ह्या उन्हाळ्यात जास्त दिवस जर का असं चालत राहिलं तर झाडंही जगणार नाही, आणि पाऊस जर लांबणीवर पडला यापुढे मोसंबीच्या बागाही राहणार नाहीत। आज माझ्या म्हशीला उन्हातानामुळं आज म्हशीला बांधून ठेवावं लागतंय। आज आमच्या गावात पाणी नसल्यामुळं पाण्याची कमतरता आहे, खूप कमतरता आहे। पाणी मी सकाळी पाजतो तर संध्याकाळी पाजतो, पाणी नसल्यामुळं त्यांना मी हिरा चारवा खाऊ खोलू शकत नाही। त्याच्यामुळे माझ्या दूध उत्पादनामध्ये खूप प्रमाणात दूध खूप कमी प्रमाणात येत आहे। तरी सरकारने माझ्यासाठी कमीत कमी गावासाठी किंवा कशासाठी किंवा पाण्याची व्यवस्था, व पाण्याची व्यवस्था केल्यानंतर मी माझ्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करू शकतो। हिरवा चारा मिळाल्यानंतर माझ्या जनावराला दूध व्यवस्थित मिळेल, माझा धंदा व्यवस्थित चालेल। मी शिक्षण वगैरे सोडून माझ्या वैयक्तिक धंद्यासाठी सुरुवात करत आहे, पण मला थोडंफार मदत करावी सरकारने, ही माझी इच्छा आहे। आज मुरबा शहरातील अशी परिस्थिती झाली आहे दुष्काळामुळे की 2 हेक्टर बागायती असल्यामुळे शेतकरी 1 हेक्टर सुद्धा बाग जगून राहिला आहे। 1 हेक्टरला पाणी टाकण्यासाठी 100 टँकर पाणी विकत झाले आहे। पाण्याचे भाव सुद्धा वाढले आहे। नदीतून पाणी टाकायचं असलं तर 150 रुपये टँकर, चांगलं फ्रेश पाणी आणायचं असलं तर 250 रुपये टँकर। शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर त्या अभावी आम्ही आजच्या 1 हेक्टर बाग आज काढून टाकला आहे आणि 1 हेक्टर बागाला 100 टँकर पाणी टाकले आहे। तरी आज कृषी अधिकारी कुठलाही आमच्याकडे आज बांधावर येऊन बघितले नाही, त्यामुळे शासनाने थोडंतरी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। तरी राहिलेले 300-400 झाड आहे, थोडे वाचतील। या दुष्काळाच्या अभावी अजून जूनला पाऊस पडतो का जुलैला पडतो, तरी आम्हाला 800-1000 रुपये टँकर आज विकत घ्यायचे पाळी आलेले आहे। आणि आमचा सारा शेतकऱ्याचा या मोसंबीवर जास्त भर आहे। कपाशीला पुढच्या सीझन साठी का पाऊस येऊ न येऊ, मोसंबीला अजून बी 100 टँकर टाकण्याची शेतकऱ्याची तयारी आहे। आज दुष्काळाची भयानक परिस्थिती मराठवाड्यात आपल्या मराठवाड्यात झालेली आहे। तरी सरकारने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, जनावरे सोय करावी, चारा छावण्या उभा कराव्या जागोजागी, आणि जे झाडं जगवतो आहे आम्ही त्या झाडाला हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे। कमीत कमी 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान गव्हर्नमेंटनं दिलं पाहिजे। आज चारा नाही, त्याच्यामुळं बरेचसे जनावर खटकाला देत आहे, म्हणजे कापण्यासाठी सर्व सरळ विक्री चालू आहे आमच्या परिसरामध्ये। खूप भयानक परिस्थिती आज आमच्याकडे। ऑगस्ट पासून पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे आमचे झाडं मोसंबी वगैरे सगळं जळून चाललेलं आहे। आतापर्यंत आम्ही 5000 लिटरचं टँकर जे आहे ते 1000 रुपये ट्रीपनं टाकलेलं आहे। आतापर्यंत माझ्या ह्या बगीचाला 350 ट्रीप टाकले आहेत। 350 ट्रीप टाकूनही हे जे आमचे झाड आहे हे आता वाळूनच जाणार आहे। यासाठी सरकारने कमीत कमी 50000 रुपये हेक्टरी अनुदान हे आम्हाला दिलं पाहिजे। काय आता परिस्थिती जवळपास, आता पाणी तर विहिरीमध्ये तर प्यायला सुद्धा पाणी नाही, पण आता हे असंच इकडून तिकडून जनावरांसाठी भागावं लागतं। त्याच्यामध्ये शासनाने आता जनावरांची सोय वगैरे करायला पाहिजे पाण्यासाठी, चारा छावणी वगैरे असं काहीतरी।
इथल्या नागरिकांनी त्यांचं दुःख सांगताना मागील 4 महिन्यापासून गावात एवढी भीषण पाणी टंचाई आहे की जनावरं कसायाला विक्री करावी लागतात. 15 दिवसाआड पाणी मिळतंय, त्याच पाण्यामध्ये घरातील संपूर्ण स्वयंपाक जेवण पिण्याचं पाणी यासाठी वापर करावा लागतोय. त्यासाठीच पाणी पुरत नाही तर जनावरांची तहान कशी भागवावी असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिलाय. पाणी कुठून आणता आणि तुम्ही गाडी बैला मध्ये आता कॅनी घेऊन चाललेले आहात? शेतातून आणतो दररोजी, गाडी बैलवर दररोजी आणतो. पण किती लांब शेत आहे? 4-5 किलोमीटर असणार तरी. आणि इथून जनावराला पाणी वगैरे तीन वाजत इथून कसं जातो तुम्ही पाणी आणण्यासाठी? आता बैलगाडीवरच जातो दररोजी, दररोज सकाळ संध्याकाळ. आणि घरी पाणी बैलावरच आणायचं, कॅनी भरून ड्राम भरून. एखादं किती दिवसापासून अडचणी आहे? लई दिवसापासून आहे, 2-3 वर्षापासून. तर 13 मे रोजी लोकसभा निवडणूक पार पडली, मात्र यावेळेस लोकसभेच्या प्रचारादरम्यान सर्वाधिक पाणी प्रश्न गाजला होता. मतदान संपल्यानंतर एकही नेत्यानं पाण्याच्या समस्येबाबत विचारलं नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. फक्त प्रचारादरम्यान आश्वासन दिले, मात्र पाणी प्रश्न आहे तसाच आहे, राजकारण्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. मराठवाड्यातील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची परिस्थिती जी आहे ती नागरिकांवरती वळवली आहे. तर महिलांना अक्षरशः 3-4 किलोमीटर वरून पाणी आणावं लागत आहे. तर जनावरांना पाणी पाजण्यासाठी नागरिकांना थेट आता 4-5 किलोमीटर अंतर गाठावं लागत आहे. विहिरीवरून पाणी सेंदून नागरिकांना आपल्या गुराढोरांना पाणी पाजावं लागत आहे. तर काही ठिकाणी त्यापेक्षाही परिस्थिती बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे. चक्क विकत घेऊन पाणी पाजावं लागत आहे, त्यामुळे नाविलाज असतो. अनेक शेतकरी आपल्या गुरांना आता कसायच्या दारात विक्री करत आहे. तर फळबागांना देखील आता दुष्काळाचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर बागायती शेती जी आहे त्या मोठ्या प्रमाणात आहे, मात्र मोसंबीची बाग असेल, फळबाग असेल, डाळिंब असेल, पेरू असेल या पिकांना देखील उष्णाचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसला आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे आता फळबाग देखील आता वाळून चालले आहे. अक्षरशः 1000 हेक्टर वरती जी आहे मोसंबी छत्रपती संभाजीनगर मध्ये वाळून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लहान लेकराच्या तळ हाताप्रमाणे जपलेली मोसंबी आता जेसीबीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना काढून फेकावी लागत आहे. आणि सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये लहान लेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे ते विहिरीवरती जाताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जे आहे ते आता तात्काळ शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, त्या नागरिकांना पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी. तसंच बघितलं राजकीय पुढारी जे आहे त्यांनी आता राजकारण सोडून नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे वळवावे अशी मागणी जी आहे ती आता कुठेतरी मराठवाड्यातून धरताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. स्वागत. जालना जिल्ह्यात दुष्काळाच्या भीषण पाणी टंचाईला जालनाकरांना सामोरं जावं लागतंय. जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचे टँकर सुरू असले तरी हंडाभर पाण्यासाठी जालनाकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतीय. तर दुसरीकडे पाण्याअभावी फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जालना जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही, पाणी प्रकल्पात फारसं पाणी शिल्लक नाहीये. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागतीय. पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून 329 गावांना 75 वाड्यांना जवळपास 500 टँकरनं पाणी पुरवठा सुरू असला तरीही पाणी टंचाईची समस्या ही कायम आहे. पिण्याची पाण्याची परिस्थिती खूप भयानक परिस्थिती आहे. 1-2 किलोमीटर पायी जावं लागतंय, हल्ल्याने पाणी आणावं लागतंय. जनावरांसाठी सुद्धा पाणी डोक्यावर आणावं लागतंय आणि जनावरांना पाणी पिण्यासाठी एवढी परिस्थिती बेकार आहे तर डोक्यावर पाणी आणून त्यांना पाजावं लागतंय. 2 किलोमीटर जाऊन विहिरीला पाण्याची पातळी एवढी उन्हाच्या तापमानामुळे पाण्याची पातळी खूप खोल गेलेली आहे. काही काही विहिरीला पाणी सुद्धा नाही, हल्ल्याने बकेटीने पाणी काढता येत नाही काही काही विहिरीला. आणि काही काही विहिरीला जे पाणी आहे ते डोक्यावर आणून जनावरांना प्यायला द्यावं लागते आणि आपल्याला सुद्धा पाणी प्यायला नाहीये. तर जालना जिल्ह्यात असलेले 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्प कोरडे पडलेत. जालना शहराला पाणी पुरवठा करणारा घाणेवाडी तलाव देखील पूर्णपणे कोरडा पडलाय. त्यामुळे जालना शहरासह जिल्ह्यातील पाणी प्रश्न आता आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. घाणेवाडी शहरातून नवीन जालना शहराला पाणी पुरवठा होतो, मात्र हा तलाव पूर्णतः कोरडा ठाक पडल्यानं शहराला जायकवाडी पैठण पाणी पुरवठा योजनेतून 10-12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो. पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहेत. खूप परिस्थिती, पाणी येत नाही, 15-15 दिवस टँकर येत नाही, एवढं दूर कपडे धुवायला लागतं. टँकर येत 8 दिवसामधून 1 ड्राम पण पाणी भेटत नाही, प्यायला पण पाणी पुरत नाहीये. जनावरांची खूप परिस्थिती बेकार आहे, चारा नाही त्यांना खायला. आता 8-15 दिवसाला पाणी येतं म्हणल्यावर तुम्ही कसं नियोजन करता मग प्यायच्या पाण्याचं? इतके दूर यावं लागतं शेतामध्ये कपडे धुवायला. खूप गाव आहे, गावापासून लांब यावं लागतं कपडे धुवायला. प्यायला पाणी पुरत नाही,
छोटी लेकर घरी सोडून आम्हाला इतके लांब कपडे धुवायला यावं लागतंय. सरकारने हे करायला पाहिजे. पिण्याच्या पाण्याची लय समस्या आहे. ऊन जास्त वाढलेलं आहे, त्याचे वारा आहे, त्याच्यामुळे जनावरांचे लय हाल होत आहे आणि पिण्याच्या पाण्याची लय समस्या वाढलेली आहे. पिण्याचं पाणी विहिरीहून आणणं लागतंय 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावरून आणि जनावरांना सुद्धा पाण्याचं लय अवघड झालेलं आहे. बर, वारा जो सध्या वाढलेला आहे, ऊन तापतंय, त्यामुळे विहिरीच्या पाण्यावर काही परिणाम झाला का? काही काही विहिरीला तर काहीच पाणी नाही, 10 मिनिटं सुद्धा पाणी येत नाही. काही टँकर टाकून सुद्धा पाणी चाललेलं आहे जनावरांसाठी. पिण्याचं लय समस्या वाढलेली आहे आणि सरकारचा कोणताही फायदा नाही आम्हाला पाण्याचा. पाणी टंचाईच्या झळा आता फळबागांना देखील याचा फटका बसायला बसतोय. आपण बघू शकता की या ठिकाणी मी आता जालना जिल्ह्यातील एका गेवराई बाजार परिसरातील एका शेतामध्ये आहे. ज्या ठिकाणी ही सीताफळाची बागा आहे आणि ही बाग जवळपास 4 एकरची असून संभाजी लहाने जे शेतकरी आहेत यांची ही बाग असून या ठिकाणी आता तीव्र उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या बागेवर दिसत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की विहिरींचा जे तळ आहे तो तळ देखील गाठलेला आहे, त्यामुळं पाण्याची पाणी पातळी जी आहे ती विहिरीची पूर्णपणे खालावलेली आहे. तर दुसरीकडे हे लहाने कुटुंब जे आहेत या सीताफळाच्या बागा वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आता सध्या ते छाटणी करत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी संजय लहाने शेतकरी आहेत. मला सांगा दादा, नेमकं तुम्ही आता या बागेवर तुमच्या दुष्काळाच्या झळा दिसत आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही बाग वाचवत आहेत? या बागेला आता पाणी नाही साहेब, पाऊस नसल्यामुळं पाणीच नाही. आम्ही आता त्याला पाणी नसल्यामुळं छाटणी घेत आहे, कारण झाडं तरी वाचावं आपले यासाठी. झाडं जगण म्हणजे महिनाभर जर पाऊस आला झाडं जगते ना आमचे, नाही तर काही वाळून जाते आणि काही राहते. तर मला सांगा की आता तुमची किती एकरची बाग आहे आणि किती झाडं आहेत आणि त्याला तुम्ही कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन? साहेब, आमची 4 एकर जमीन आहे. आम्ही 3 एकरवर झाडं लावलेली आहे सीताफळाची. 1350 झाडं आहे सीताफळाचे. पण आता पाण्यापासून त्याला पाणी नसल्यामुळं आम्ही छाटणी घेऊन त्याला जगवायचे प्रयत्न करत आहे. मग आता पाणी तर विहिरीन तळ गाठलाय, मग पाण्याचं नियोजन कसं करणार तुम्ही? पाण्याचं नियोजन साहेब, आता घरी जे पाणी असलं आपल्या विहिरीत तेच टाकू राहिलो. पैसा नाही, काही नाही. पैसा आहे तरी कोणतेकून टँकर आणायला ते 1500-2000 रुपयाला टँकर छोटं सांगते. मोठा आणायचं तर 5000 रुपयाला टँकर, त्याला आपण पुरू शकत नाही ना पैशाला. पैसा नाही तितकं पैसा पाणी टाकू शकत नाही आपण इतक्या मागायचं बाग जगवण्यासाठी. कारण त्याला असा खताचा त्याचा भरपूर खर्च आहे ना, तो करून पाणी बी टाकू शकत नाही ना आपण विकत. या ठिकाणी जे आहे खताचा खर्च करून देखील ते बाग वाचू शकत नाही. दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा बसत असल्यामुळं विकतच्या पाण्यावर जे आहेत या फळबागेची मदार आहे. परंतु पैशाअभावी ते विकतचं पाणी घेऊ शकत नसल्यामुळं आता या बागेवर जे आहे दुष्काळाची कुऱ्हाड कोसळली आहे. जालन्याहून गणेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज. ग्राउंड झिरो मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.